मनूर येथे रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचं अतोनात नुकसान झाले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तलाठी आरवी उगले साहेब यांनी माहिती पडताच तत्काळ शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांनी नुकसानग्रस्त शेताची पाहणी करून लगेचच प्रथम अहवाल माननीय तहसीलदार हेमंत पाटील यांना दिला. प्रथम अहवालाची तत्काळ दखल घेऊन तहसीलदार हेमंत पाटील साहेब शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लगेच घटनास्थळी येऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. यामध्ये केळी, पपई, सीताफळ या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. माझ्या शेतामध्ये केळीचा बाग पडलेला आहे, अतोनात नुकसान झालेलं आहे. तलाठी, कृषी अधिकारी आणि तहसीलदार साहेब माझ्या शेतात येऊन गेले, पंचनामा करून गेले. तरी शासनाकडे एकच विनंती आहे की ताबडतोब मदत मिळावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ताबडतोब मदत मिळावी. आपण किती हेक्टर लावलेले क्षेत्र? मी ना एक हेक्टर 69 आर लावलेलं आहे केळीचं क्षेत्र. साधारण किती खर्च आला तुम्हाला? आज तर 2 लाखापर्यंत खर्च होऊन गेलेला आहे. पाहणी करताना तहसीलदार हेमंत पाटील यांनी पंचनाम्याचे आदेश दिले. आदेश दिल्यानंतर तत्काळ कृषी अधिकारी NP महाजन यांनी घटनास्थळी येऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून लगेचच पंचनामे केले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार आलेल्या पावसामुळे केळी, पपई, सीताफळ या पिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला खास निसर्गाने हिरावून घेतला आहे. पंचनामा करत असताना घटनास्थळी कृषी अधिकारी NP महाजन साहेब, तलाठी RV साहेब, कोतवाल विलास पाटील, गोविंदा ढोले, चेतन खेलवाडे, प्रभाकर डीके, नारायण डांगे, भिका धनगर, प्रभाकर देवकर, नामदेव देवकर, संतोष भाऊ सोननी, शिवाजी भाऊ ढोले, आदित्य पाटील असा हा नुकसानग्रस्त शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणे उपस्थित होता. शासनाने तत्काळ दखल घेऊन पंचनामा वेळेवर केले, तसेच शासनाचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान मिळावे अशी शेतकऱ्यांची शासनाला कडकडीची विनंती आहे. या वादळानं असं झालं की निम्मे 50% बाग पडून गेली. एकच शासनाला विनंती आहे की मला काही ताबडतोब मदत मिळावी. तरी तुमचं किती रकमेपर्यंत नुकसान झालेलं आहे? आज म्हणजे जवळपास 3.5 लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे. आपण पाहू शकताय मनुरगावचे शेतकरी यांचं किती नुकसान झालेलं आहे. यांची जवळपास 50% बाग पडलेली आहे. तरी यांची शासनाला एकच विनंती आहे की शासनाने यांना तात्काळ मदत मिळवून द्यावी. तलाठी व तहसीलदार साहेब, कृषी अधिकारी साहेब वेळेवर हजर असल्यामुळे त्यांना समाधान व्यक्त होत आहे. तरीही त्यांनी शासनाला एकच विनंती करीत आहेत की त्यांनी तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी. आधार न्यूज प्रतिनिधी ईश्वर वाणी.